राम राम मंडळी आमची माती आमची माणसंमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज तुम्हाला मी या झाडाची माहिती करून देणार आहे तर बरीच जण फसते ह्या झाडाला बघितल्यावर सगळेजण म्हणतात की हे आपट्याचं झाड आहे का काय तर मित्रांनो ह्या आपट्याचं झाड काय नाही ही झाड आहे कांचन तर आपट्यासारखीच पानं पण मोठी मोठी पानं असते ह्याची मोठी पानं आहेत आणि आपट्याची असते ती लहान पानं असते ती तर इथं तर काय फसू नका तुम्ही तर तुम्हाला मी सांगतो ह्याचा उपयोग जर का कुठल्याही प्रकारची गाठ जर तुमच्या शरीरावर असेल तर त्याच्यासाठी काय करायचं ह्या झाडाला डिंक येतो बघा आणि त्याच्यापासून गुगुळ बनवते तर त्या गुगुळाच्या सकाळ संध्याकाळ दोन दोन गोळ्या जर तुम्ही घेतल्या उपाशीपोटी तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला फायदा होऊन जातो गाठी तुमच्या हळूहळू हळू विरगळून जातील तुम्हाला गुगुळ नाही मिळला तर ह्याची सालीचा काढा करून घेतला तरी चालत कावेळीमध्ये कावेळीमध्ये जर का शंभर एम एल ह्याच्या रस जर काढून तुम्ही सकाळ संध्याकाळ जर पिताय पाच दिवस तर तुमची कसल्याही प्रकारची कावीळ असेल तर ती जा, बरी होती की लहान मुलांना जर कावीळ झाली असेल तर पन्नास एम एल रस पाजावा जनावरांना जर का जखम झाली असेल तर ह्याच्या पानांचा काढा करून जर का तुम्ही किंवा सालीचा काढा करून जर का त्याने जखम जर धुतले तर जनावरांची जखम थोड्या दिवसातच लगेच बरी होती दररोज ही उपाय करायचा तर दात जर दुखत असतील किंवा हिरड्यांमध्ये जर का काही हिरड्यांचा आजार असतील तर काय करायचं ह्याची पानं लाकडं जाळायची आणि पानांपासून राख मिळ लाकडापासून कोळसा काढायचा आणि त्याचं बारीक चूर्ण करायचं ती मैद्याच्या चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आणि ती चाळून घेतलेलं जी राखीचं चूर्ण आहे ती त्याने दररोज जर का हिरड्यावर मसाज केली किंवा दात घासलं तुम्ही हळूहळू तर तू द्या तरीसुद्धा हिरड्याचं जेवढं आजार आहे तेवढं सगळं बरं होणार तुम्हाला गणमाळा असू द्या टॉन्सिल असू द्या थायरॉइड असू द्या त्याच्यामध्ये काय करायचं त्याच्यामध्ये ह्याच्या सालीचा सा काढा करून घ्यायचा आणि ती सकाळ संध्याकाळ प्यायचा था। थायरायडमध्ये काय करायचं त्रिकुटाचं चूर्ण घ्यायचं त्रिकूट म्हणजे पिंपळी काळं मिरं सुंठ ह्यांचं चूर्ण जर का तुम्ही ह्याचा काढा करून जरी घेतला तरी तुम्हाला थायराइडमध्ये चांगला आराम पडेल आणि थोड्या दिवसात तुमचा थायरॉइड बरा होऊन थाए जाईल आता लिव्हरचं काम जर व्यवस्थित होत नसलं तर त्याच्यामध्ये ह्याच्या पानांचा रस का काढायचा आणि एक पन्नास शंभर एम एल रस जर का तुम्ही सकाळ संध्याकाळी घेतला तरी तुमचं लिव्हर जे आहे ती व्यवस्थित काम करणार तुम्हाला भूक जर का कमी लागत असेल तर ती भूक जर लागण्यासाठी ह्याच्या कवळ्या पानांचा रस जर का तुम्ही घेतला तरी सुद्धा खूपच चांगलं असं ही झाड आहे मित्रांनो कफ खोकला येतो सारखा म्हणजे विकारामध्ये ह्याच्या फुलांचा एक उपयोग आहे बघा काय करायचं एक भरणी घ्यायची काचची त्याच्यामध्ये एक थर फुलाचा टाकायचा एक थर खडीसाखराचा टाकायचा एक तर फुलाचा टाकायचा एक तर खडीसाखराचा टाकायचा असं करत करत ती भरणी भरून ठेवायची आणि ती उन्हाला ठेवायची भरणी एक तीन चार दिवस आणि ह्याचं गुलकंद निघतं मग ह्याचं गुलकंद जर निघलं तर ती गुलकंद लहान मुलांना जर का तुम्ही देत देताय किंवा मोठ्याने जरी खाल्लं तर कफ विकार जे आहे आपला त्या कफीकारामध्ये चांगला फायदा पडतो ह्या असंही कांचन झाड आहे मित्रांनो ही झाड जर का आजूबाजूला असेल तर कृपा करून हात जोडून विनंती की तोडू नका ही झाड वळका ह्याची पानं वळका तोडू नका ही झाड आणि ह्या झाडांची जोपासना करा वाढवा ह्याची माहिती तुम्हाला मिळाल्यावर मला सुद्धा वाटतं की तुम्ही ही झाड अजिबात तोडणार नाही ह्याचा फायदा तुम्ही बघून तुम्ही सुद्धा अभ्यास करा ह्या इतरांना इतरांनासुद्धा सांगा आणि वनस्पती जपा झाडं जपा हिरवळ वाढवा झाडं वाढवून झाडं ऑक्सिजन आहेत मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर गावाकडच्या दोस्ताला फक्त इसरू नका लाईक करायला तेवढं धन्यवाद